नमस्कार, मी हेमंत देसाई, हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. होणार 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 असं ज्या मेळाव्याबद्दल म्हटलं जात होतं, तो मेळावा अखेर पार पडलेला आहे. उद्यासुद्धा मेळावा आहे. मेळावा कुठला? नमो रोजगार मेळावा. बारामतीत हा मेळावा सुरू झाला आहे आणि उद्यासुद्धा तो असणार आहे. आणि हा रोजगार मेळा जो आहे त्याचं उद्घाटन आज जंगी झालं, जल्लोषात झालं. आणि त्या जल्लोषामध्ये शरद पवार सामील झाले होते, सहभागी झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य म्हणजे अजितदादा पवार हे त्या जल्लोषात सामील झाले होते, त्या मेळाव्यात सामील झाले होते. त्यांच्याच हस्ते उद्घाटनही झालं. या मेळाव्याला भरपूर गर्दी झालेली होती असं सांगितलं जात होतं. आणि मेळाव्याला शरद पवार हजर राहणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अचानकपणे शरद पवारांनी धक्का दिला लोकांना. आणि शरद पवारांच्या नेहमीच्या धक्का तंत्राप्रमाणे त्यांनी सरकार पक्षाला गोंधळात पाडलं. शरद पवार म्हणाले की तुम्ही बारामतीमध्ये येणार आहात, एक उपक्रम मोठा आयोजित होतो आहे, तर त्यानिमित्ताने गोविंद बागेत भोजनासाठी या, प्रीती भोजन करूया आपण, असं त्यांनी आमंत्रण दिलं. पण ते आमंत्रण मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी स्वीकारलं नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कारण दिलं की आम्हाला आणखीन काही कार्यक्रम आहेत, त्यामुळे आम्हाला तिथे जायचं आहे. पण उपमुख्यमंत्री आणि पवारांचे सख्खे पुतणे अजितदादा पवार यांनी काही उत्तरच दिलं नाही. कारण काय उत्तर द्यावं, काय करावं असा प्रश्न त्यांना पडला असेल. पण मी किती मोठ्या हृदयाचा आहे, बारामतीच्या विकासासाठी, रोजगारासाठी कोणीही काही करत असेल किंवा बारामतीमध्ये जो कोणी प्रमुख पाहुणा मुख्य पाहुणा येईल त्याचं आगत स्वागत करणं ही आमची संस्कृती आहे. राजकीय मतभेद किती असले तरी मनभेद आमच्यामध्ये नाही आहेत हे शरद पवार यांनी दाखवून दिलं. आणि त्यांनी आमंत्रण दिलं, पण आमंत्रण पत्रिका, या कार्यक्रमाच्या आमंत्रण पत्रिकेमध्ये त्यांचं नावही नव्हतं, नामोल्लेख नव्हता. हा इतका क्षुद्रपणा हा या त्रिशूल सरकारने, म्हणजे शिंदे, फडणवीस, अजितदादा सरकारने दाखवला, कद्रूपणा म्हणतात त्याला. खरं म्हणजे प्रोटोकॉलनुसार त्यांचं नाव असणं आवश्यक होतं. जर वंदना चव्हाणांचं नाव होतं, सुप्रियाताईंचं नाव होतं, तर शरद पवारांचं नाव असायला काय हरकत होतं? शरद पवार तर विद्यमान खासदार आहेत आत्ता. पण केवळ कद्रूपणा दाखवून त्यांचं नाव त्यामध्ये त्याचा समावेश करण्यात आला नाही. आणि मी तुम्हाला सांगतो की आत्तापर्यंत या सरकारच्या काळामध्ये असा कद्रूपणा, असा क्षुद्रपणा अनेक कार्यक्रमांच्या बाबतीत दाखवण्यात आला आहे. माझ्या आठवणीप्रमाणे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनीसुद्धा काही वेळा त्यांना बोलवलं नाही किंवा त्यांचं निमंत्रण पत्रिकेत नाव नाही म्हणून त्यांनी तक्रार केली होती. प्रोटोकॉलनुसार ज्या मतदारसंघात एखादा कार्यक्रम असेल, शासकीय कार्यक्रम, हा कोणाचा खाजगी कार्यक्रम नाही, तर तिथल्या आमदार खासदारांचं ना आमंत्रण करणं, त्यांचं नाव निमंत्रण पत्रिकेत टाकणं ही पद्धत आहे. राजशिष्टाचार किंवा त्याचे संकेत आहेत हे. पण या संकेताचा भंग करण्यात आला, ठीक आहे. परंतु या कार्यक्रमामध्ये भाषणं झाली सगळ्यांची. आणि मी तुम्हाला सांगतो की प्रथम सगळ्यांचं आगत स्वागत करण्यात आलं. आणि त्यावेळी शरद पवारांचं जेव्हा स्वागत करण्यात आलं, त्यांचं नाव पुकारण्यात आलं जेव्हा, तेव्हा त्यांचा जय जयकार करण्यात आला. सगळ्यात जास्त प्रतिसाद, तुडुंब प्रतिसाद हा शरद पवारांचं नाव उच्चारण्यात आलं तेव्हा तुडुंब प्रतिसाद मिळाला. आणि त्यावेळी शेजारी देवेंद्र फडणवीस उभे होते, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मी निरखत होतो. ते काही फारसे आनंदाचे भाव नव्हते. इतरांच्या चेहरेसुद्धा कदाचित पडले असतील. आणखीन काही जणांची मी नावं सांगत नाही, व्यासपीठांवरती, व्यासपीठावर जे हजर होते त्यांचे चेहरेसुद्धा प्रसन्न नव्हते तेव्हा. पण शरद पवारांना बारामतीकरांनी वडिलांप्रमाणे, वडिलांच्या स्थानी मानलेलं आहे. बारामती हे नाव महाराष्ट्राच्या आणि जगाच्या, भारताच्या नकाशावरती ज्यामुळे आदराने घेतलं जातं, ते केवळ आणि केवळ शरद पवारांमुळेच घेतलं जातं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.
आणि त्याला दिलेला हा प्रतिसाद होता. दुसरी गोष्ट म्हणजे या वेळी समारंभात भाषणासाठी जेव्हा शरद पवारांचं नाव पुकारण्यात आलं, ते भाषणाच्या साठी माईक जिथे असतो त्या पोडियमच्या इथे गेले, जायला लागले, तेव्हा त्यांचा हात धरून सुप्रिया सुळे यांनी त्यांना तिथे नेलं. ते सुद्धा लोकांना खूप आवडलं. आपल्या बाबाला ज्या प्रकारे त्या साथ देत आहेत, बापाचं वय झालेलं आहे पण बापाच्या मागे मी उभी आहे, बापाच्या मदतीसाठी मी उभे, बाबाला आधार द्यायला त्याचा त्याला इतर त्यांच्या साथीदारांनी जरी सोडून दिलं असलं, पुतण्यांनी जरी बापाशी गद्दारी केली असली, काकांशी गद्दारी केली असली, तरी मी त्यांच्याबरोबर आहे, अशा प्रकारचं एक चित्र, अशा प्रकारचं एक मेसेज सुप्रियाताईंनी त्या आपल्या एका कृतीतून करून दाखवला. तुम्हाला आठवत असेल काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमामध्ये शरद पवारांच्या बुटाची लेस सुटली होती, तेव्हा ती लेस बांधून देण्याचं काम सुप्रियाताईंनी वाकून केलं होतं. आणि तीसुद्धा एक अतिशय चांगल्या प्रकारची, ज्याला म्हणतो की भावनिक कृती म्हणावं आपण का काय म्हणावं, वडिलांवरचं त्यांचं प्रेम असेल, बापाचं वात्सल्य आणि सुप्रियाताईंचं वडिलांवरचे प्रेम हे वारंवार लोकांच्या समोर येत आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तिसरी एक गोष्ट या समारंभात दिसली की ज्यावेळी सुप्रियाताई देवेंद्रजींशी बोलायला गेल्या व्यासपीठावरती, किंवा मंगलप्रसाद लोढा असेल त्यांच्याशी बोलायला गेल्या, तेव्हा अजितदादा तिथे उभे होते, त्यांच्या मागून त्या देवेंद्रजींना वळसा घालून त्या देवेंद्रजींना भेटल्या आणि अजितदादांशी त्या एकही शब्द बोलल्या नाहीत, दोघांनी एकमेकांकडे कटाक्षही टाकला नाही. आता आपल्या वाटा वेगळ्या आहेत हे दोघांच्याही त्या देहबोलीतून स्पष्टपणे झालं. अजितदादा शरद पवारांच्याशी बोलायला गेले नाहीत, शरद पवार त्यांच्याकडे जाण्याचा प्रश्नच नव्हता, कारण शरद पवार सिनियर आहेत, ज्येष्ठ आहेत, त्यांचे काका आहेत. पण शरद पवार देवेंद्रजींशी कानगोष्टी करत होते, एकनाथ शिंदेंशी बोलत होते, कानगोष्टी करत होते, आणि मुख्य म्हणजे शरद पवारांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की ज्यावेळी एखादी रोजगारासाठी काही काम होत असेल, काही चांगलं काम होत असेल, तेव्हा त्याचा त्याला माझा पाठिंबा असतो. आणि आता रोजगार मिळावा आहे, चांगली गोष्ट आहे असं ते म्हणाले, त्याचं त्यांनी स्वागत केलं. नवं रोजगार मिळावा बारामती असेल किंवा कुठेही असेल, देशात कुठेही असेल, तरुणांना रोजगार मिळतो आहे ही अतिशय भावनारी गोष्ट आहे, मला दिलासा देणारी गोष्ट आहे असं त्यांनी सांगितलं. याला दिलदारी असं म्हणतात, याला संस्कृती असं म्हणतात, चांगल्याला चांगलं म्हणणं. आता चांगल्याला चांगलं म्हणणं म्हणा तुम्ही असं एकनाथ शिंदे जेव्हा म्हणत होते, बजेटवर कोणी टीका केली तर तुम्ही चांगल्याला वाईट म्हणतात. आता चांगलं काय, चांगलं काय हे एकनाथ शिंदे ठरवणार, अजितदादा ठरवणार का? तेव्हा विधायक टीका असू शकते, स्पष्ट रोखठोक टीकासुद्धा असू शकते, पण रोजगार मिळावा असेल किंवा एखादं योगाचं शिबिर घेतलं तर काय वाईट आहे त्याच्यामध्ये? मी स्वतः नरेंद्र मोदींनी जेव्हा योग शिबिरात भाग घेतला, सगळ्या देशाला उद्युक्त केलं, तेव्हा त्याचं कौतुक केलं होतं, काय वाईट आहे त्याच्यामध्ये? तेव्हा चांगल्याला चांगलं आम्ही म्हणतो, पण सत्ताधारी पक्षातले लोक म्हणतात का हे पाहायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की या सगळ्या कार्यक्रमामध्ये अजितदादांनी, शरद पवारांनी अजितदादांचं नाव घेतलं आणि शरद पवारांचं नाव पवारसाहेब असं अजितदादांनीही घेतलं. पण या संपूर्ण कार्यक्रमात एकनाथ शिंदेंनी एकदाच उल्लेख केला की बारामतीच्या विकासात शरद पवारांचाही वाटा आहे, असा एकदा उल्लेख केला ते. पण त्यानंतर बारामतीमधली पोलीस ठाणी असतील, पोलिसांची काही कार्यालय असतील, अन्य इमारती असतील, त्या इमारती किती छान पद्धतीने उभ्या करण्यात आलेल्या आहेत, त्याचं डिटेल त्याच्यावरती देखरेख अजितदादांनी करून कशा सरकारी संस्था, सरकारी कार्यालयसुद्धा खाजगी कार्यालयांप्रमाणेच चांगली असू शकतात, स्वच्छ चकचकीत पॉश असू शकतात हे दाखवलेलं आहे. याचं कौतुक भरभरून एकनाथ शिंदेंनी आणि देवेंद्रजींनी अजितदादांचं कौतुक केलं आणि बारामतीच्या विकासामध्ये त्यांची कशी कॉन्ट्रिब्युशन आहे हे वारंवार अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.
देवेंद्रजींनी त्याबाबत त्याबाबत शरद पवारांचं नाव घेतलं नाही हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे हा कार्यक्रम, हा रोजगार मेळावा मला सांगा, हा रोजगार मेळावा यापूर्वी मला माहीत नाही की बारामतीत कधी झाला होता. एकनाथ शिंदेनी दोन ठिकाणी घेतला आहे, दोन चार ठिकाणी आता हा बारामतीत होते, चांगली गोष्ट आहे. परंतु स्वतः अजितदादांनी इतक्या वर्षाच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत बारामतीत असे रोजगार मेळावे घेतले होते का हे मला माझा प्रश्न आहे. मला तर काही माहीत नाही. मग आत्ताच त्यांना हा रोजगार मेळावा बारामतीत घ्यावा असं का वाटलं? मग त्यांनी कशा मोठ्या प्रयत्नांनी किती कष्ट घेतले त्यांनी या कार्यक्रमासाठी, बारामतीसाठी ते कसे राबत आहेत हे सांगण्याचा प्रयत्न झाला. आता सुनीताताई पवार लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहणार आहेत. सुप्रियाताई आणि सुनीताताई यांची यांचं एकमेकाच्या विरोधात लढत होण्याची शक्यता आहे. सुप्रियाताईंनी तर आपलं नाव जाहीरच केलं आहे आणि सुनीताताई ठिकठिकाणी प्रचारासाठी किंवा वेगवेगळ्या मतदारसंघात ठिकठिकाणी जाऊन भेटी देत आहेत. पण ती लढत होणार हे स्पष्ट आहे आणि ती लढत होणार आहे म्हणूनच हा रोजगार मेळावा अजितदादांनी हाती घेतला आहे. आणि अजितदादांनी आपल्या भाषणात सांगितलं की बारामती हे महाराष्ट्रातला देशातला एक नंबर वन तालुका व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. चांगली गोष्ट आहे. त्या त्यांच्या कामासाठी माझ्या आणि सगळ्यांच्या आपल्या शुभेच्छाच असतील. परंतु आता एक लक्षात घ्या तुम्ही की यापूर्वी अजितदादा शरद पवारांबद्दल काय म्हणाले होते. ते असं म्हणाले होते की निवडणूक शेवटची शेवटची, ही निवडणूक शेवटची, ही निवडणूक शेवटची असं करत भावनिक करण्याचा प्रयत्न केला जाईल पण त्याला तुम्ही बळी पडू नका असं ते म्हणाले. म्हणजे हे नेहमी म्हणतात की मी आता याच्यापुढे निवडणूक लढवणार नाही. वास्तविक शरद पवारांनी या गेल्याच वेळी सांगितलं होतं की मी लोकसभेची निवडणूक लढवणार नाही आणि लढवली नाही त्यांनी. बघा पार्थ पवारला कसं उतरवण्याचा प्रयत्न झाला त्यांचा, त्याचा अजितदादांचा चिरंजीव, त्याचं पानिपत कसं झालं हे आपल्याला माहिती आहे. पार्थ पवार अजूनही राजकारणात छाप उमटवू शकलेला नाही हे आपण लक्षात घेतलं. त्यामुळे कदाचित त्रासही होत असेल अजितदादांना, माहीत नाही. मुलावरती प्रेम असणं स्वाभाविक आहे. मुलगा राजकारणात सेट व्हावा हे त्यांना वाटत असणं स्वाभाविक आहे. परंतु प्रत्यक्षात अजून काही ते यशस्वी ते झाले नाहीत त्या बाबतीत. आणि बघा की अजितदादा काय म्हणाले होते की शेवटची निवडणूक कधी होईल, शेवटची निवडणूक कधी होईल हे मला माहीत नाही असं ते म्हणाले. हे लोकांना आवडलं नाही, बारामतीतल्या लोकांना हे आवडलं नाही. म्हणजे हे शरद पवारांच्या विरोधी जाणारं, म्हणजे शरद पवार कधी एकदा जात आहेत मला माहीत नाही, कुठून जात आहेत, त्यांची काय इच्छा आहे. पण या स्टेटमेंटमधनं काय दिसलं की शरद पवार जाऊ देत बाबा, आता इथनं जा, कुठेतरी निघून जा, दूर जंगलात कुठेही निघून जा अशी भावना त्याच्यामधनं दिसून आली. आणि हे बारामती करणंच काय, महाराष्ट्रातल्या देशातल्या कुठल्याही कुटुंबप्रेमी वत्सल कुटुंबवत्सल माणसांना हे ही गोष्ट आवडली नाही. कारण भारतामध्ये कुटुंब व्यवस्थेला खूप महत्त्व दिलं जातं. पवारांच्या कुटुंबामध्ये बंधुभाव आहे, सलोखा आहे याचं दर्शन वारंवार दिसलं. दिवाळीच्या कार्यक्रमात त्यांच्या दिसलं, अन्य अनेक वेळा दिसलं. भावा बहिणींमधलं प्रेम, भावाभावांमधलं प्रेम आणि कुटुंबप्रमुख म्हणून सगळे निर्णय शरद पवार घेत होते आणि मी घेत होते आणि माझे निर्णय मानले जातात असं शरद पवार आत्तापर्यंत म्हणत होते. पण आता बंडाळी झाली आहे त्यांच्याकडं आणि त्यांच्याबद्दलच अतिशय कटू अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. बघा अजितदादा असंही म्हणाले होते की यावेळी खासदारकीला जर मिठाचा खडा लागला तर मी वेगळा विचार करीन असा मतदारांना, मी आपल्या समोरच्या बारामतीकरांना मतदारांनी थेट दम दिला की जो उमेदवार राष्ट्रवादीचा किंवा महायुतीचा असेल तो मीच उभा असणार आणि त्या खासदारकीत मिठाचा खडा पडला समजा किंवा आम्हाला मतं दिली नाहीत तर मी वेगळा विचार करीन असं ते म्हणाले. आणि असंही म्हणाले की मला अनेक उद्योग आहेत, माझे अनेक उद्योगधंदे आहेत, मी अहोरात्र काम करतो ते तुमच्यासाठी करतो आणि तुम्हीच मला दगा देणार असला तर बघा असं सरळ त्यांनी दम दिला आणि म्हणाले मी वेगळा विचार करीन, कोणाच्या बापालाही भिणार नाही. काय ही भाषा होती अजितदादांची, कोणाच्या बापालाही, हे फ्रस्ट्रेशनमधनं आलं.
की आपला विजय होणार की नाही, सुनेत्रताई किंवा कोणी उभे असेल त्यांच्या वतीने, त्यांचा आपला विजय होणार की नाही याचा आत्मविश्वास नाही, शिवाय मन कुठेतरी खातं आहे, त्याच्यातनं एक चिडचिड वाढलेली आहे. आपण कुटुंबामध्ये कुटुंबाला दगा दिला एक प्रकारे, काकांना त्रास होतो आहे त्याच्यामुळे, आपल्या बहिणीला त्रास होते, आपल्या काकूला त्रास होते, आणि हे आपल्या नातेवाईकांना जवळच्या लोकांनाच नाही तर लोकांनाही मतदारांना आवडलं नाही, आणि मतदारांना आवडलं नाही मग मतदार आपला पाडाव करतील का, पराभव करतील का, वचपा काढतील का, याच्यात नाही चिडचिड आलेली आहे. म्हणजे ईडीच्या जाचातनं ते सुटले, बाकीच्या चौकशांच्या जाचातनं सुटले, पण तरी मनामध्ये रोखरोख आहे की हे लोकांना आवडलं नाही आहे, की ईडी मुक्त होण्यासाठी आपण तिकडे जाऊन आपल्याच कुटुंबाला कुटुंबाशी गद्दारी केली. आपलं कुटुंब म्हणजे काका, आणि हे कुठेतरी त्यांचं मन खातं आहे असं मला वाटतं, काय जे असेल ते असेल, पण त्यांनी हा निर्वाणीचा इशारा दिला. आणि सर्व बारामतीमध्ये गेल्यावेळी त्यांना म्हणजे सर्वाधिक मताधिक्याने अजितदादा विधानसभेला जिंकून आले होते, ते अभिमानाने सांगतात चांगली गोष्ट आहे. आणि त्या सर्वाधिक मताधिक्याने ज्या ठिकाणी तुम्ही निवडून आला होतात त्याच बारामतीकर मतदारांबद्दल तुम्हाला विश्वास नाही की ते आपल्याला मत देतील की नाही. आपल्याऐवजी ते सुप्रियाताईंना, म्हणजे आपल्याऐवजी म्हणजे सुनेत्रा त्यांच्याऐवजी सुप्रियाताईंनाच मतदान करतील का असा तुम्हाला संशय येतो, अशी भीती वाटते. कशामुळे न मग ते असंही म्हणाले या की विकासाची 14 मुख्यमंत्रीपद ज्यांनी भूषवलं आहे म्हणजे आपल्या काकांनी, पण विकासाची अपेक्षित गती साधता आली नाही असं ते म्हणाले काकांबद्दल. जेव्हा राष्ट्रवादी एकसंध होती तेव्हा काकांबद्दल ते असं बोलत नव्हते, तेव्हा भाजपावर टीका करत होती, बघा लोखंड मागले, सिमेंट मागले, घ्या कमळाबाई, घ्या कमळाबाई, असं कमळाबाईचा म्हणजे भाजपचा उपहासाने उल्लेख करतो, टिंगल करतो ते भाजपची, आणि आता बाजू बदलल्यावरती ते आपल्या काकांबद्दल अशा प्रकारचे उद्गार करतात, अशा प्रकारच्या भावना व्यक्त करतात. इकडे तिकडे फिरणारा खासदार नको, कामे करणारा खासदार हवा आहे. मग सुप्रियाताईंना तुम्ही गेल्यावेळी मला वाटतं बारामतीमधनं 1.25 लाखाचं लीड मिळालं होतं, त्यात अजितदादांनी कष्ट घेतले होते ना, चांगली गोष्ट आहे कष्ट घेतले होते, पण मग तेव्हा तुम्ही सुप्रियाताईंनी किती चांगलं काम केलं आहे असं म्हणत होतात. सुप्रियाताई तेव्हाही संसदेत भाषणं करत होत्या, इकडे तिकडे फिरत होत्या, तुम्ही म्हणता इकडे तिकडे मी वेगवेगळ्या राज्यात कुठे कुठे दौऱ्यावरती भाषणं ठोकत फिरत होत्या असं तुम्हाला उपहासाने म्हणायचं आहे, मग तेव्हाही फिरत होत्या, मग तेव्हा तुम्ही त्यांना मतदान कर मत द्या असं का म्हणाला. सुप्रियाताई इतिहास आहेत, सुप्रियाताईंमध्ये जे गुण होते तेच अजूनही आहेत गुण, मग तेव्हा ज्या सुप्रियाताई चांगल्या होत्या त्या आता वाईट आहेत, तेव्हा जे काका चांगले होते ते आता वाईट आहेत, हा काय प्रकार आहे. आता बघा मी तुम्हाला एक पोस्ट टाकली एक की बजेटच्या संदर्भामध्ये जयंतराव पाटीलांनी अप्रतिम भाषण केलं बजेटवरचं, मला त्याच्यावरती कमी व्हिडिओ करायचा होता पण जमलं नाही, अप्रतिम भाषण केलं बजेटवरती टीका करणार, पण बजेटवर बजेटबद्दल बोलताना अजितदादा असं म्हणाले नाही, एकनाथ शिंदे विधानसभेत बजेटच्या नंतरच्या उत्तरादाखल केलेल्या भाषणात म्हणाले एकनाथ शिंदे की शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडी सरकारने काहीच केलं नाही, आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये अजितदादा होते आणि तुम्ही होतात, उद्धव ठाकरे बराच काळ आजारी होते, तुम्हीच निर्णय घेत होतात सगळे, आणि अजितदादा होकाराची मान दर्शवत होते त्यांना की काही केलं नाही म्हणून असं म्हणत होते अजितदादा की महाविकास आघाडीचे उपमुख्यमंत्री अजितदादा होते, अर्थमंत्री ते होते, ते निर्णय घेत होते सगळे शेतकऱ्यांबद्दलचे आणि काहीच केलं नाही म्हणत होते, आणि जेव्हा विरोधी पक्ष जेव्हा ते अर्थमंत्री होते अजितदादा तेव्हा ते म्हणत होते भाजपने काहीच केलं नाही असं म्हणत होते, आणि एकनाथ शिंदे तेव्हा मान डोलवत होते. विरोधी पक्षनेते असताना फडणवीस अजितदादांच्या बजेटवर टीका करत होते, प्रखर टीका करत होते, आणि त्यावेळी एकनाथ शिंदे हे अजितदादांच्या पुष्टी बाजूने किल्ला लढवत होते. आता मात्र
एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजितदादा हे तिघही जण उद्धव ठाकरेंवरती टीका करत आहेत. म्हणजे ज्या सरकारमध्ये तुम्ही होतात महाविकासमध्ये, त्या सरकारच्या जमा बाजू असेल, उणे खर्चाची बाजू असेल, त्यांचे काही दोष असतील, चांगल्या दोघाचंही तुमचं पितृत्व तुम्हाला स्वीकारावं पाहिजे ना, पण ते तुम्ही करत नाही. म्हणजे किती लबाड लोक आहेत हे लक्षात घ्या तुम्ही. आता बघा, याच्यामध्ये हे मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या की सुप्रिया ताईंवर कशा प्रकारे टीका करत होते वगैरे, हे सगळं तुम्हाला सांगितलं. आता मी तुम्हाला सांगतो आहे की आज शरद पवारांनी आपल्या भाषणात सांगितलं की विद्याप्रतिष्ठानतर्फे रोजगाराचं काम कसं केलं जातं, कारण विद्याप्रतिष्ठानच्या आवारातच हा कार्यक्रम झाला, मैदानातच कार्यक्रम झाला. विद्याप्रतिष्ठानी नोकरी तरुणांना शिक्षण आणि नोकऱ्या देण्यासाठी, विप्रो असेल, मोठमोठ्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या देण्यासाठी काय काम केलं हे शरद पवारांनी सांगितलं, आणि महत्त्वाचे तरुणांचे प्रश्न मांडले. बघा, हा माणूस 84 वर्षाचा तरुण, हा शरद पवार नावाचा तरुण, ते आजही आजचे प्रश्न मांडलेत. आमच्याकडे असं होतं तसं होतं काही बोलत नाही, आजच्या तरुणांचे शिक्षण आणि रोजगाराचे प्रश्न मांडतात, शेतीचे प्रश्न मांडतात, उद्योगाचे प्रश्न मांडतात, टेक्नॉलॉजीचे प्रश्न मांडतात. आज तर त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि ऑपॉर्च्युनिटी याच्यावर सुद्धा भाष्य केलं. सगळ्या गोष्टी आजच्या आधुनिक काळातल्या त्यांना माहिती आहेत, कारण यशवंतरावांनी त्यांच्यावर जे संस्कार केले की त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी चर्चा करून प्रश्न समजून घ्या, विषय समजून घ्या, त्यामुळे त्यांचा आवाका मोठा आहे. आता शरद पवारांनी केलेली कामं अनेक सांगता येतील. आत्तापर्यंत म्हणजे शरद पवारांना अगदी साधं म्हणजे मराठवाडा विद्यापीठ नामांतर असेल, महिला धोरण असेल, महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणि सर्वत्र आरक्षण ठेवणं असेल, फलोद्यान विकास योजना असेल, अशा अनेक गोष्टी शरद पवारांच्या सांगता येतील तुम्हाला. अजितदादांनी इतके वर्ष उपमुख्यमंत्रीपद भूषवलं, त्यांनी काहीच केलं नाही असं मी म्हणत नाही, पण सामाजिक क्षेत्रामध्ये, कल्याणकारी योजनांच्या क्षेत्रामध्ये किंवा स्वतःच्या कल्पनेतनं, समजा देवेंद्र फडणवीसांनी समृद्धी योजना आणली, जलयुक्त शिवार योजना आणली, वसंतराव नाईकांनी पूर्वी रोहयोजना आणली होती, रोजगार हमी योजना आणली होती, शंकरराव चव्हाणांनी झिरो बजेट आणलं होतं, शरद पवारांनी BKC सारखं क्षेत्र, मगरपट्टासारखं क्षेत्र, हिंजवडीसारखं क्षेत्र, IT क्षेत्र, त्यामध्ये डेव्हलपमेंट आणली. यशवंतरावांनी तर कृषी औद्योगिक विकासाचं स्वप्न पाहिलं आणि त्याच दिशेने शरद पवारांनी वाटचाल केली. अजितदादांनी तशा प्रकारची गोष्ट काय केली, इमारती बांधल्या, त्यांनी काही केलं नाही, अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या, त्यांच्या बजेटमधून असतील, त्यांच्या सिंचन खात्यामध्ये असताना होत्या, पण त्यांचा शिक्का असलेला असं धोरण आहे का एखादं, त्यांची छाप असलेली एखादी योजना आहे का, तर तुम्हाला तशी सांगता येणार नाही. उलट अजितदादा म्हटलं की लोक काय म्हणतात, सिंचन क्षेत्रातला भ्रष्टाचार, राज्य सहकारी संघातला बँकेतला भ्रष्टाचार, अजितदादांचं नाव आलं की काय लोक म्हणतात की त्यांच्या जवळचे सुनील तटकरे वगैरे लोक ते काय काय उद्योग करत होते ह्याची चर्चा होते. अजितदादा म्हटलं की त्यांचं वादग्रस्त वक्तव्य, लोक धरणाबद्दलचं वक्तव्य लोकांच्या समोर येत. अजितदादा म्हटले की एका प्रचाराच्या वेळी ते एका गावात गेले होते, तेव्हा त्यांनी सांगितलं मतं दिली नाही तर तुमचं पाणी तोडण्यात येईल याची चर्चा झाली. अजितदादा म्हटलं की मावळचा लाठीमार त्याचाही उल्लेख होतो, पण एखाद्या पॉझिटिव्ह गोष्टीचा उल्लेख होतो का, जो शरद पवारांचं नाव घेतलं की लोकांना काही गोष्टी, चांगल्या गोष्टी आठवतातच, कितीही तुम्ही त्यांना शिव्या दिल्या भाजपवाल्यांनी, बिलेपाले, डोंबिवली, ठाणे, पुणे इथून कितीही पेठांमधनं आवाज उठले शरद पवारांच्या विरोधातले, तरी शरद पवारांनी अनेक असंख्य विधायक कामं केलेली आहेत. महाराष्ट्रामध्ये औद्योगिक क्षेत्रामधली जी प्रगती आहे, शेती क्षेत्रातली प्रगती, त्यांचं केंद्रीय शेती मंत्री म्हणून काम, अनेक गोष्टी तुम्हाला सांगता येते, आकडेवारीनिशी सांगता येते.
त्यांच्यावरची टीका आम्ही केलेली आहे, भरपूर टीका केलेली आहेत. म्हणजे या राज्यामध्ये ज्या गुन्हेगारांना तिकीटं मिळणं, गुन्हेगारांच्या विरोधात ज्या प्रकारे मोहीम चालवाय पाहिजे ती मोहीम न होणं, काही टग्या लोकांना गुंडांना तिकीटं मिळणं, या गोष्टींवर आमच्यासारख्या लोकांनी टीकाही केलेली आहे. त्यावेळी वेळोवेळी टीका केली, जे काही आम्हाला खटकतं त्याच्यावरती टीका केली आहे. पवारांनी ज्या कधीकधी बाजू बदलल्या, ज्या किंवा सोनिया गांधींचं विदेशी मूळ ते आम्हाला आवडलेलं नव्हतं, त्यावर टीका केली होती. पण चांगल्या अनेक गोष्टी त्यांच्या आहेत, त्या सांगणं आवश्यक आहे. आता त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे बारामती पॅटर्न. मला आठवते की अरुण जेटली म्हणाले होते की अशा 100 बारामती झाल्या पाहिजे देशात ठिकठिकाणी. बारामतीचं जे मॉडेल आहे, पॅटर्न आहे बारामतीच्या विकासाचा, तो आणि तो शरद पवारांनीच बारामतीचा विकास केलेला आहे. अजितदादांनी त्यानंतरच्या टप्प्यात विकास केला आहे, कारण त्यांच्या हातात सगळं होतं ना, त्यांनी केलं. ते दाखवण्याचं कारण नाही. त्यांनी जे काही ते म्हणाले, बस डेपो असेल किंवा अन्य संस्था असतील, त्या अजितदादांचा स्वच्छतेचा आग्रह, त्याचं कौतुकच आहे. उगतच मी नावं ठेवत नाही त्याबद्दल. पण एक लक्षात घ्या तुम्ही, 22 जून 1971 ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टची स्थापना झाली बारामतीमध्ये. त्यावेळी 70% बारामती ही दुष्काळी भाग होता बारामती तालुका. पण आज तिथून द्राक्ष, वेगवेगळे फळांचे ज्यूस, चीज या गोष्टी निर्यात केले जातात. बारामतीमध्ये मधली अनेक बारामती तालुका आणि पंचक्रोशीतली मुलं उच्च शिक्षित होऊन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जगभर आज मोठमोठ्या हुद्द्यांवर काम करतात. तिसरी गोष्ट म्हणजे फूड फॉर वर्क अंतर्गत, या योजनेअंतर्गत तिथे कित्येक पाझर तराव झाली, मला वाटतं 30 आणि 1000 शेतजमीन ओलिताखाली आली बारामती तालुक्यातली. माळेगावमध्ये 110 शेतकऱ्यांना शास्त्रीय प्रात्यक्षिक शेतीची दाखवली जातात, करून दाखवली जातात, त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. आणि इस्रायलमधून शिक्षण घेऊन, इस्रायलचे दौरे करून, शेतकऱ्यांना तिथे भेटीला पाठवून ड्रीप इरिगेशन सिस्टीम सगळीकडे त्याचे प्रयोग सुरू झाले. आणि मग ड्रीप इरिगेशनचा सगळ्या जैन इरिगेशन आपल्याला म्हणजे सगळ्या महाराष्ट्रात प्रसार झाला. मग डेअरी असेल, पोल्ट्री असेल, रेशीम उद्योग असेल, हे सगळं बारामतीमध्ये झाले. बारामतीमध्ये अनेक उद्योग आले, मोठमोठे उद्योग आले, इंडस्ट्रियल इस्टेट आली. हे सगळं शरद पवारांच्या प्रयत्नांनी झालं. आता बघा, तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे ती अशी की शेतकऱ्यांसाठी, म्हणजे जसे देशविदेशात अभ्यास दौरे आयोजित करण्यात आले, तसे 1990 शारदानगर शैक्षणिक संकुल उभारण्यात आलं आणि स्त्री शिक्षणाला शरद पवारांनी चालना दिली. कृषी विज्ञान केंद्र असेल, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र असेल, व्यावसायिक तांत्रिक प्रशिक्षण असेल, नीती आयोगाने ते मी इन्क्युबेशन सेंटर स्वतः जाऊन पाहिलं आहे बारामतीमध्ये, भाजीपाला गुणवत्ता केंद्र, देशी गोवंश सुधारणा प्रकल्प, आंतरराष्ट्रीय स्तरावरचं शेती शिक्षण, इनोव्हेशन सेंटर, हे सगळ्या या सगळ्या गोष्टी. कृषी विज्ञान केंद्र बघितलं, इन्क्युबेशन सेंटर मी स्वतः जाऊन बघितलं, स्टार्टअप्स कसे आकाराला येत आहेत इन्क्युबेशन सेंटर, म्हणजे अनेक वेगवेगळे प्रॉडक्ट्स डेव्हलप कसे केले जातात, त्याचा बिझनेस मॉडेल कसं तयार केलं जातं, प्रयोग कसे केले जातात, मग ते पुढे त्याचं टेस्टिंग होऊन केंद्रीय योजनेचा फायदा घेऊन त्याच्यातनं उद्योजक तयार केले जातात. हे सगळं शरद पवारांच्या प्रयत्नांनी. रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार आहेत, अप्पासाहेब पवार जे पवारसाहेबांचे बंधू, या सगळ्यांचं याच्यामध्ये योगदान आहे. केवळ शरद पवारांचं नाही, यांचंही योगदान आहे. आता रोहित पवार त्याच्यामध्ये अनेक गोष्टीमध्ये भाग घेत आहेत, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगायचं की 1995 सर्वे झाला होता महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामध्ये सरकारी आस्थापना ज्या आहेत, म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स असतील किंवा गव्हर्नमेंटमध्ये, पूर्वी जर याच्यात 10 नोकऱ्या होत्या त्या सरकारमध्ये होत्या, आता ते प्रमाण 3 आलेले आहे, म्हणजे कमी सरकारी नोकऱ्यांची संख्या कमी झाली. दुसरी गोष्ट अशी
की महाराष्ट्रामध्ये मी आकडेवारी बघत होतो, बेकारीचं प्रमाण मोठं आहे, अर्थात हरियाणासारख्या राज्यात सगळ्यात जास्त आहे ते बेरोजगारीचं प्रमाण. पण गुजरात असेल, कर्नाटक असेल या राज्यापेक्षा महाराष्ट्रात बेकारीचं प्रमाण जास्त आहे. आणि महाराष्ट्रात ज्या 600-700 आत्महत्या होत आहेत, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत, रोज 2 जण जीव देत आहेत ते नोकऱ्या नाही आहेत म्हणून. शेतीमध्ये पोट भरत नाही, शेती तोट्याची आजबट्ट्याची आणि नोकरी नाही, त्यामुळे रोज किमान 2 लोक आत्महत्या करतात महाराष्ट्रात. आणि आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र 1 नंबरवरती, अतिशय चिंतेची गोष्ट आहे. तरुणांमध्ये विमनस्कता, नैराश्य, उदासी बेरोजगारीमुळे आलेली, आणि मग ते जीव आपला देत आहेत, ही चांगली गोष्ट नाही. कुठल्याही परिस्थितीत आत्महत्या करताच कामा नये, पण कशा परिस्थितीमध्ये आत्महत्या होतात हे लक्षात घ्या तुम्ही. आता एक 20 ते 30 याच्यातल्या या वयोगटातल्या जी बेकारी आहे ती फार मोठ्या प्रमाणावरती आहे. 45 वर्षातली सगळ्यात जास्त बेरोजगारी मोदींच्या कारकिर्दीमध्ये निर्माण झाली, 45 वर्षातली सगळ्यात बेरोजगारी, आणि महाराष्ट्रालाही त्याचा फटका बसला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता एक आपल्या केंद्र सरकारने गरिबीचं मापन करताना बहुआयामी म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे रस्ते किती आहेत, शाळा किती आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र किती आहेत, पाणी कसं आहे, वीज मिळते का नाही, यावरनं अभ्यास केला आहे. आणि त्यामध्ये असं लक्षात आलं की महाराष्ट्रात बहुआयामी वंचित गाव, म्हणजे या फॅसिलिटीज जिथे नाही आहेत काही, आणि या वीज पाणी रस्ते हे काहीच नसेल, शाळा आरोग्य केंद्र नसेल तर विकास कसा होणार, शिक्षणच नसेल तर रोजगार कसा मिळणार, उद्योगधंदे काय येतील तिथे, शेती कशी सुधारणार, शेती फायद्याची कशी होणार, अशी 53% गावं महाराष्ट्रात आहे. आणि महाराष्ट्रात बुलेट ट्रेन आणण्याच्या गोष्टी केल्या जातात, महाराष्ट्रामध्ये 5-स्टार स्मार्ट सिटीज आणण्याच्या गोष्टी केल्या जातात. त्या 53 म्हणजे निम्मा महाराष्ट्र अशा अवस्थेत आहे आज, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि बिहार आणि उत्तर प्रदेशसुद्धा आपल्यापेक्षा या बाबतीत पुढे आहेत. महाराष्ट्रात फक्त काही शहरं मोजकी ती विकसित झालेली आहे, म्हणजे महाराष्ट्र काही बाबतीमध्ये बघा बिहार आणि उत्तर प्रदेश आपल्या याच्यामध्ये पुढे आहे. परभणी हा सर्वात मागास जिल्हा आहे या बहुआयामी वंचित गावांच्या व्याख्येनुसार. शेतीबाह्य रोजगार जो आहे तो दक्षिण महाराष्ट्रातच जास्त आहे, मराठवाडा विदर्भामध्ये शेतीबाह्य स्वयंरोजगार हा कमी आहे, हे आपण सगळं या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. हे सगळे मुद्दे मी का तुम्हाला सांगतोय, तर बारामतीमधल्या रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने. आता लोकसभा निवडणूक आहे म्हणून तातडीने शासन आपल्या दारी, रोजगाराचे मेळावे घेणं आणि या पद्धतीने, कारण आता निवडणुकीची आचारसंहिता केव्हा लागेल तेव्हा हे जे असे उपक्रम होत आहेत याच्यामधनं प्रत्यक्षात रोजगार मिळतो का, मिळत आहे का, नोकऱ्या मिळत आहेत का, हे बघावं लागेल या उपक्रमाचं स्वागत करताना. पण निवडणुका आल्याबरोबर या लोकांनी या गोष्टी सुरू केल्या आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि निवडणुका नसताना देखील बारामतीच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी विकास व्हावा म्हणून ज्यांनी प्रयत्न केले ते शरद पवार आहेत. आणि ते आता बारामतीच्या या रोजगार मेळाव्यालासुद्धा त्यांना बारामतीच्या विकासाची आच असल्यामुळे ते उपस्थित राहिले आणि त्यांनी आपला सुसंस्कृतपणा दाखवला. एखाद्याचं वय काढणं सोशल मीडियावरच, शरद पवारांबद्दल अत्यंत विखारी आणि विकृत अशा प्रकारच्या कमेंट्स बघायला मिळतात, हे अतिशय वाईट गोष्ट आहे. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. आणि एक लक्षात घेत आहे की याच्यामध्ये की काहीही झालं तरी पवार हे आपल्याला पातळी सोडून मागत नाहीत. पवार हे सत्ताधारी मी विरोधात आहेत सगळे, मी पवार हे विरोधात आहेत पण त्यांच्याशी संबंध ठेवतात. अगदी मोदीजींच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमालासुद्धा पवार हजर राहिले आणि तिथे त्यांनी सांगितलं की मीडियाला आता चांगलं वागवलं जात नाही, मीडियावरती दबाव आणला जातो आहे, हे त्यांनी सांगितलं पवारांनी. तेव्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे की पवारांनी
सत म्हणजे पवारांनी आपल्या प्रतिपक्षातल्या लोकांशी संबंध ठेवणं, सलोखा ठेवणं आणि विरोधात असताना सुद्धा विरोधी पक्षनेते म्हणून सुद्धा चांगलं काम केलं त्यांनी. जे अजितदादांनी विरोधात असताना काम केलं नाही चांगलं, त्यावेळी देखील सत्ताधाऱ्यांशी त्यांचे हितसंबंध होते हे आपण लक्षात घ्या. आतून त्यांची हातमिळवणी होती आणि आज पवारसाहेब तिथे गेले रोजगार मिळाव्याला, त्यामुळे काय झालं, खरं तर या सगळ्यांचे चेहरे पडले होते. चेहरे पडल्याचं दाखवणार नाही ते, पण पवार गेल्यामुळे त्यांना पवार शरद पवारांवरती सुप्रियातेंवरची टीकाच करता आली नाही, कारण तिथे पवार हजर होते, धाडस झालं नाही त्यांचं. आणि पवारांनी तिथे जाऊन एक प्रकार हा सगळा जो रोजगार मिळावा आहे त्याची चर्चा पवारांचीच झाली. पवार मिळाव्याला जाणार की नाही, पवारांकडे हे प्रीतिभोजनाला जाणार की नाही याची चर्चा झाली मिळाव्यापेक्षा. सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष याच्याकडे होते आणि पवारांनी जो एक प्रगल्भ नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं होतं, ती प्रगल्भता, ती सुसंस्कृतता दाखवली. आणि त्याचवेळी रोजगार मिळावा घेऊनसुद्धा या मंडळींचे चेहरे तेवढे आनंदित किंवा प्रफुल्लित नव्हते. सगळ्यावरती एक प्रकारे पाणी टाकलं की काय पवारांनी, असं त्यांना वाटलं की काय मला माहीत नाही, पण ही रोजगार मिळावा आयोजित केला त्रिशूल सरकारने. आयोजनामध्ये मुख्यतः अजितदादा पवारांचा सहभाग होता, रोल तो त्यांचा मोठा होता, पण त्याची बाजी मारली, ती सभा संपूर्ण जिंकली, तो कार्यक्रम संपूर्ण हायजॅक केला तो शरद पवारांनी. त्यामुळे शेवटी काकाच वरचढ ठरली. आता सुप्रियाताई विरुद्ध सुनीत राते या लढाईमध्ये कोण बाजी मारेल ते मतदारच ठरवतील हे आहे, पण वातावरण निर्मितीमध्ये मात्र शरद पवार आणि सुप्रियाताईंनी बाजी मारली आहे. सुप्रियाताईंनी स्वयं ज्या पद्धतीने मीडियाला बाईट्स देत होत्या, अतिशय चांगल्या पद्धतीने बोलत होत्या त्या, सुसंस्कृतपणे बोलत होत्या, पॉझिटिव्ह बोलत होत्या त्या, सगळ्यांचं आगत स्वागत करत होता. लोकशाहीमध्ये विरोधी सूर उमटणारच, लढाई होणारच, माझ्याविरुद्ध कोणते उभ्या राहणारच असं त्या सतत सांगत होत्या. या लढाईचं या युद्धाचं त्या स्वागत करत होत्या. पण बारामतीची ही दंगल जी आज झाली, त्या दंगलीमध्ये शरद पवारांनीच बाजी मारली हे लक्षात ठेवा. आणि हे माझं स्पष्ट मत असं आहे की त्यामुळे मिठाचा खडा हा शब्दप्रयोग ज्यांनी वापरला, तो मिठाचा खडा आज अगोदरच पडला की काय, अशी यांची भावना झाली की काय असं मला वाटलं. अजितदादांचा चेहरा एवढा प्रसन्न नव्हता, ते खूप पॅशनेटली खूप म्हणत होते की तुम्ही म्हणजे मला तुम्ही निवडून द्या, म्हणजे सुनीत्राताईने म्हणजे मी काय करून दाखवीन ते बघा, नाही तर काय होईल माहीत नाही, अशा प्रकारची भावना त्यांनी व्यक्त केली. पण 84 वर्षाच्या एका ज्येष्ठ व्यक्तीने, पैलवानाने आज अजितदादांना आणि त्यांच्या बरोबरच्या म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री सगळ्यांना लोळवलं आहे हे मला मुद्दामून नमूद करावं असं वाटतं. आता प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये काय होईल ते बघूया आपण. घोडा मैदान जवळच आहे, आता इथेच थांबतो. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा आणि प्रत्येक व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळींपर्यंत पोहोचवा ही विनंती करतो. आणि इथेच थांबतो, नमस्कार.